हाय फ्रेंड्स, प्रियंकाज कुकिंग वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। फेस्टिव सीजनला सुरुवात झालेली आहे, अशा वेळेस प्रत्येकांच्याच घरी काहीतरी भन्नाट आणि टेस्टी फराळ बनवायला सुरुवात करतात। आज मी दिवाळी निमित्त तुमच्याकरिता स्पेशल डिलिशियस आणि जाळीदार मैसूर पाक घरी कशा प्रकारे तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारचं खोलगट सॉसपॅनचा वापर करायचा आहे आणि यात आपण तेल आणि तूप गरम करून घेणार आहोत। तर मी ऍड केलेलं आहे 1/2 कप तेल आणि 1.5 कप तूप। तर याने आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला कमी ठेवायचा आहे। आता आपण वळूयात नेक्स्ट स्टेपकडे। मैसूर पाक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर साखरेचा पाक तयार करण्याकरिता मी एक इथे नॉनस्टिक खोलगट पॅन यूज करत आहे। त्यात मी ऍड करत आहे 100 ml पाणी, म्हणजेच 1/2 कप पाणी। इथे घेतलेलं आहे मी 1.5 कप साखर, म्हणजेच 120 ग्रॅम। तर आपण छान ढवळून घेऊ साखर मेल्ट होईपर्यंत। साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटाकरिता मध्यम आचेवर व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साखर मेल्ट झालेले आणि छान बॉईलही आलेलं आहे, म्हणजे छान उकडी आलेली आहे। आणि आपण आता आपला पाक चेक करून घेऊयात। आणि आत्ता इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचं नाही आहे, तर आपल्याला अशा प्रकारे चिकटसर पाक तयार करून घ्यायचं आहे। आणि आपला पाक तयार झालेला आहे। या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि आता इथे मी ऍड करत आहे 1.5 कप बेसन, म्हणजेच 180 ग्रॅम बेसन। तर एका हातात आपल्याला विस्कर किंवा चम्मच, तर एका हाताने आपल्याला हळूहळू हे मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे, जेणेकरून ते गुठल्या पडायला नको। गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकही गुठल्या पडलेले नाहीत। आता या स्टेजवर आपल्याला गॅस परत ऑन करायचा आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लोवर ठेवायचा आहे। 1-2 मिनिटाकरिता आपण छान याला व्यवस्थित ढवळून घेऊयात। सतत ढवळत राहायचं आहे। बघू शकता लम्स फ्री आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत आपलं गरम केलेलं तूप। तूप आणि तेल आपण आधीच गरम करायला ठेवलेलं होतं कमी आचेवर, आणि तेल आणि तूप छान गरम झालेलं आहे। मी या रेसिपीकरिता अशा प्रकारचा चमचाचा वापर करत आहे। अशा प्रकारचा तेलाचा चमचा सर्वांकडेच अवेलेबल असतो, जर नसेल तर तुम्ही दुसऱ्या प्रकारचा चमचाचाही यूज करू शकता। आता आपण याच्यात घालत आहोत 1 चम्मच तूप। तूप टाकल्यानंतर लगेच आपल्याला तो मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यात जो आपण तूप घातलेला आहे तो व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅसचा फ्लेम आहे तो लो मिडियमवर ठेवलेला आहे। अशाच पद्धतीने प्रत्येक वेळा आपल्याला 1 चमचा किंवा 2 चमचे तेल आणि तुपाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे बॅटरमध्ये, आणि 1-2 मिनिटाकरिता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत। ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 वेळा रिपीट करायची आहे। आणि आता आपण बघूयात 7 ते 8 वेळा तेल आणि तुपाचं मिक्सचर घातल्यानंतर आपला जो बॅटर आहे तुम्ही बघू शकता छान थिक झालेला आहे, छान जाडी पडायला लागलेली आहे। परत एक वेळा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता लास्टला आपण परत तेल आणि तुपाचं मिक्सचर घालून घेणार आहोत, आणि परत आपल्याला 2 चमचे तेल आणि तुपाचं मिक्सचर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि तो आपण टाकणार आहोत लास्टला। परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला जो मैसूर पाकचा बॅटर आहे तो खूप मस्त छान घट्ट जाडीदार झालेला आहे, अगदी हलवाई स्टाईल। 10-12 मिनिटाच्या मेहनतीनंतर आपलं मैसूर पाकचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर मैसूर पाकचं मिश्रण आपण सेट करण्यासाठी मी इथे अशा प्रकारचं लोफ टिनचा यूज करत आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचं टिन नसेल तर तुम्ही राऊंड, स्क्वेअर किंवा खोलगट ताटाचाही वापर करू शकता आणि त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। त्याचबरोबर तुमच्याकडे जर वॅक्स पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही वॅक्स पेपरही लावू शकता। तर आपलं टीन वॅक्स पेपर लावून रेडी आहे। आता मी परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेते आपला मैसूर पाकचं मिश्रण आला। आता मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि उरलेला आपल्याकडे 2 चमचे तेल आणि तुपाचं मिक्सर घालून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्स करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला
इमिडिएटली आपला जो तयार केलेला टीन आहे त्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि मैसूर पाकेला छान हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे. खूप जास्त त्याला प्रेस करायचं नाही कारण जे आपण खूप छान जाळीदार मैसूर पाक बनवत आहोत ते जाळी खूप जास्त प्रेस केल्याने ते जाळी आहे ते राहणार नाही आणि आपला जो मैसूर पाक आहे तो मैसूर पाक नाही तर आपला पेड्यासारखा दिसणार. तर तसं व्हायला नको आणि आता आपण फक्त 2 मिनिटाकरिता रेस्ट करायला ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर मैसूर पाकेला पूर्णपणे कट करून घ्यायचं आहे. जर अर्धवट कट केलं की नंतर कट करायला जरा कठीण होते म्हणून मी आत्ताच पूर्णपणे कट करून घेत आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे कट करू शकता. तर आपले कट्स करून झालेले आहेत मैसूर पाक. आता आपण याला अर्ध्या तासाकरिता सेट करायला ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर चेक करूयात. वाव, मैसूर पाक छान सेट झालेला आहे. आता आपण एक प्लेट ठेवून मैसूर पाक अनमोल्ड करून घेऊयात. तुम्ही बघू शकता इझिली किती छान मैसूर पाक आपले तुटत आहेत आणि यातून त्याचा बघा कलर छान हलवाई स्टाईल झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत. वाव, काय ब्राऊन आतून ब्राऊन आणि बाहेरून मस्त असं येलोइश कलर आलेलं आहे. यात आपण कोणत्याही प्रकारचा फूड कलर पण ॲड केलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त नॅचरल कलर आलेला आहे. अगदी तुम्ही मार्केटमध्ये घेता त्याचप्रकारे. या दिवाळी तुम्ही नक्की मैसूर पाक घरी बनवून बघा. आवडल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही आजची मजेदार आणि स्वादिष्ट रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय आणि हॅपी दिवाळी.